आज वीकेंड आहे, सॅटरडे आहे, आणि आम्ही आता थोडंसं आज क्लायमेट चांगलं होतं, पुन्हा उद्यापासून खराबच होणार आहे. तर आम्ही आता आलो एका इथे हंटिंग्टन पार्क म्हणून आहे, बोटॅनिकल गार्डन. आम्हाला खूप दिवस ॲक्च्युली यायचं होतं इथे, तर बघू आता. आता ॲक्च्युली प्रॉब्लेम हा झाला की आम्ही आलो आणि बुकिंग फुल झालेली होती, पण आता पुन्हा ऑन झाली आहे, पार्क स्लॉट कमी झाले तसे. तर आता आम्ही जातो आहे आतमध्ये, बघू कसं आहे ते. तिथून भुवी आहे आणि ते भुवी बघूया आता कसं आहे ते आतमध्ये. आता आम्ही आतमध्ये आलोय. हे आहे बोटॅनिकल चिल्ड्रन्स गार्डन म्हणून आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी एक स्पेस बनवली आहे. ते इथे असं हे बघा, इकडचं फाउंटन आहे, बाकी काही नाही आहे जास्त. तर मेन म्हणजे हे काय आहे, बोटॅनिकल गार्डन आहे. तर आतमध्ये असं आतमध्ये असं झाडं वगैरे आहे, फुलं आहे, ते सगळं बघत बघत सगळं एक्सप्लोअर करावं लागणार. तुला काय वाटलं, बाप्पा येतो म्हणून तू पूजा केली काय केलं? भुवीने इथली फ्लॉवर्स तोडली आणि इथे ठेवली आहे, तिथे घातली आहे तिला. तिला वाटलं की बाप्पा आहे. ऍक्च्युली काय आहे, इथे इथे सगळीकडे अशी फ्लॉवर्सच आहेत जास्त. ती खूप ठिकाणी अशी त्यांनी फ्लॉवर्स हे केलेले आहे, फ्लॉवर्सची झाडं आहेत आणि त्यांची नावं पण लिहिलेली आहेत की कोणती कोणती आहेत ती. ॲक्च्युली आता इथे कोणता तरी एक वाजता शो आहे फ्लॉवर्सचा, पण लाईन खूपच जास्त आहे. आम्ही थांबलो आहे, बघू आता मिळतं आहे काय. लाईन खूपच आहे. फायनली आता आमचा नंबर आला आहे, आता बघूया काय शो आहे. आता आम्ही आतमध्ये आलो आहे आणि इथे हा शो जो आहे, तिथले जी त्याच्या बोटॅनिकल गार्डनमधली जेवढी फ्लॉवर्स आहेत ती सगळी फ्लॉवर कट करून तिथे आतमध्ये ठेवलेली आहेत. त्याची झाडं पण आहेत आणि येणारे जे म्हणजे जे सगळे टुरिस्ट आहेत त्यांनी त्या फ्लॉवर्समधलं जे चांगलं कोणत्या जातीचं फ्लॉवर्स आहे ते निवडून तिथे रेटिंग द्यायची आहे. तर सगळेजण तेच करत होते. तिथे कॅमरेला वर्ल्ड वाईड कॅमरेला शो म्हणून असं त्या शोचं नाव होतं आणि खूप छान छान प्रकारची फ्लॉवर्स होती आणि हे सगळेजण तेच करत आहेत की त्याच्यामध्ये जज करायचं आहे की कोणतंच चांगलंवालं फ्लॉवर्स आहे. तर आता आम्ही आलो इथे चिल्ड्रन्स गार्डनमध्ये. मगाशी जे होतं तिकडे ते चिल्ड्रन्स गार्डन नव्हतं. सो ओके, एक्झॅक्टली काय आहे ते चिल्ड्रन गार्डनमध्ये? हे चिल्ड्रन गार्डन आहे, त्याच्यामुळे ह्याचं डोर वगैरे असं डोअर पण असं छोटू छोटू असं गार्डन आहे कारण लहान मुलांचं असल्यामुळे. तर बघू शकता इथे असे छोटे छोटे फाउंटन बनवले आहेत, इथे असे हाऊस वगैरे बनवलेले आहेत आणि असे छोटे छोटे चेअर छोटे डेस्क वगैरे ठेवलेले आहेत. भूमी इथे इथे त्यांनी मुलांसाठी ठेवलंय. वरून जे स्टोन असतात दगड ते टाकले की एक म्युझिक वाजत. भूवी जीन्स. तर इथे सगळी मुलं तेच करतायत, आतमध्ये दगड टाकतायत. आता बघू शकता तुम्ही तर आता आम्ही आलो इथे चायनीज गार्डनला. खूप छान आहे. तर हे जे चायनीज गार्डन आहे खूप छान होतं. दोन तीन प्रकारची लेक होती तिथे आणि खूपच चांगलं आहे, छानच खूप बनवलेलं होतं. आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारचे प्लांटेशन पण केलेलं होतं वरच्या ठिकाणी. आणि तिथे असं लिहिलेलं होतं की म्हणजे कोणत्या मेडिसिन वगैरे त्या आहेत त्याच्यामध्ये, त्याच्याविषयी माहिती लिहिलेली होती. इथल्या लोकांना ती समजत होती पण एवढं आम्हाला काय त्याच्यामधलं समजत नव्हतं कारण इथल्या त्या लोकांना सगळं माहिती होतं त्याच्यामुळे. फिश बघू शकता इथे आत केवढे आहेत, मस्त. आता इथे बसून आम्ही सँडविच बनवून आणलंय घरून, तर ते आता इथे बसून खातो. इथे सगळेजण बसून खात आहेत आणि एकदम मस्त समोर लेक वगैरे आहे, छान वाटतं असं बाहेर बसून खायला. तर इथं सँडविच आणलंय ते आता इथे खातोय चायनीज गार्डनमध्ये बसून. इथे मस्त वेगळी सँडविच बनवून आणले आहेत आणि इथे बनवले आहेत सँडविच सकाळी पनीर सँडविच बनवून आणले आहे. आता आम्ही खातो. आता आम्ही चायनीज गार्डन केलं, त्याच्या पुढच्या गार्डनमध्ये आलो आहे ज्याचं नाव आहे जापनीज गार्डन. तर आता बघूया हे छान, हे पण छानच आहे. तर हे आहे जापनीज गार्डन. इथे जापनीज सगळी झाडं, जापनीज फ्लॉवर्स, वर जापनीज हाऊसही होतं पण त्याचं रॅम्पसाठी जो रोड होता तो वेगळा होता त्यामुळे आम्ही तिथे जाऊ नाही शकलो. म्हणजे स्ट्रोलर तिथे जात नव्हता त्याच्यामुळे वेगळ्या रोडने पुन्हा मागे चालत जावं लागणार होतं. पण हेही गार्डन खूप छान होतं. Peace.
ते सगळे जापनीज फ्लावर्स वगैरे आहेत. फ्लावर्स तर सगळे पूर्णच गार्डनमध्ये फ्लावर्स आहेत. सर हे आहे जापनीज गार्डन. त्यानंतर आम्ही गेलो रोज गार्डनला. आम्ही खूप सारे होप्स घेऊन गेलेलो इथे, पण खूपच मूडअप झाला आमचा. कारण कारण हे पिक्चरमध्ये खूप छान वाटत होतं आणि हे सगळं खूप मोठंच्या मोठं इथे रोज गार्डन आहे. पण हे रोज आत्ता रोज लागलेले नाही आहेत, कारण हा सीझन आय थिंक नाही आहे त्याच्यामुळे. तिथे बघू शकताय माझ्या मागे सगळे ऑरेंजेस लागले. सो ही आहेत ऑरेंज झाड. बघू शकताय केवढे मोठे मोठे इथे ऑरेंजेस लागले इथे. सगळे ऑरेंजेस आहेत. हे मेक्सिकन सिट्रस आहे. आता चालून चालून खूपच जास्त पाय दुखले आहेत आणि हवा पण सकाळपासूनच आहे, पण बेरेला बेरेबल होती. आता खूपच जास्त हवा झाली आहे, त्यामुळे टोप्या वगैरे घातल्यात आम्ही. आणि हे आता आलोय रोज गार्डन मध्ये. जरा मूड ऑफ झाला कारण रोजच नव्हती, पण आता आम्ही आलोय डेझर्ट गार्डन मध्ये. तर हे आहे डेझर्ट गार्डन. म्हणजे डेझर्ट गार्डनमध्ये जास्तीत जास्त सकुलंट्स प्लांट्स होते, ज्याला पाणी खूप कमी लागतं आणि कमी पाण्यावर जे वाढतात त्याला सकुलंट प्लांट्स असं म्हणतात. आणि इथे छान असं हे पण बनवलेलं आहे बघा, इथे लोटस वगैरे आहेत आणि सकुलंट्स प्लांट्सच होते या पूर्ण डेझर्ट गार्डनमध्ये. छान होतं हे पण. आता लास्टला सगळी दमली आहेत आणि आता येते ग चालली. आता वाजले आहेत संध्याकाळचे 6:30 आणि आम्हाला घरी, कारण लांब होतं ते, तसं पण 1.5 तासावर होतं घरी यायला. आम्हाला 1 तास लागला ट्रॅफिकमुळे. तर आता खूप थकायला झालं आहे चालून चालून. आणि का कारमध्ये झोपलेली मामी, तिला कार सीट सहीचंच घेऊन आलो. तर हे बघा इथे झोपली आहे, तिला तशीच आणल्यावर. आणि आता आम्ही जरा फ्रेश वगैरे झालो. आणि मी आता फ्रेश वगैरे झालो, झाडू जरा वगैरे मारले आणि आता चहा ठेवतो. चहा घेतल्याशिवाय फ्रेश नाही वाटणार. मला सकाळच्या चहाचं एवढं काय नसतं. सकाळची चहा मी घेत नाही. पहिले तर मी संध्याकाळची पण नाही घ्यायची, पण आता सेकंड डिलिव्हरी म्हणजे सेकंड टाईम ज्यावेळी मी सेकंड प्रेग्नन्सी होती त्यावेळी मला चहाची जी सवय लागली ती आता कंटिन्यूअस आहे. पण मी पहिली कधी चहा नाही प्यायची, पण फक्त एक टाईम पिते संध्याकाळची. सकाळच्या चहाचं मला एवढं काय नसतं. आता चहा ठेवतो आणि त्याच्यानंतर मग जेवणाला बघू, काहीतरी सिम्पलच बनवलं. आता चहा वगैरे पिऊन झाली आणि आता वाजले 7. तर आता भाकऱ्या करून घेते आणि भाकऱ्या आणि अंड्याची चटणी करणार आहे. आता पटापट भाकऱ्या करून घेते. भाकरी झाली की तिथे अंडी बॉईल करायला ठेवली आहे, त्यामध्ये फक्त कांदा टोमॅटो टाकूनच करणार आहे. आणि ते अंडी कपन करते पण त्या रीती दिवसभर प्रवासाने त्याच्या माहितीवर बसली आता. जेवण झालंय. जेवणामध्ये भाकरी आणि अंड्याची चटणी बनवली. आता भोवीला वाढते. भोवीचं ताट इथे रेडी झालेलं आहे, तिला भरवून घेते. अंड्याची चटणी, गाजर आणि भाकरी, ही मिक्स वाबलींची जी मल्टीग्रेनवाली भाकरी आहे ती. सगळे पिठं एकत्र करून तर तिला आता भरवते. सो आता रात्रीचे वाजले 10. मला खूपच अशी थंडी भरल्यासारखी झाली अचानक. आणि तसं क्लायमेट पण खूप कमीच आहे आता, 4 की 5 डिग्री वगैरे झालं आहे. तर त्याच्यामुळे खूप थंडी वाजते. आणि उद्यापासून अजून क्लायमेट वेदर खूप खराब होणार आहे. उद्या कंटिन्यू पाऊस आहे, उत्परवा पण खूप पाऊस आहे. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ इथे एंड करते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाबा आणि स्वतःची काळजी घ्या.